नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गवर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपण लेक्चरमध्ये फक्त एक गव्हर्नमेंटची नोटिफिकेशन बघणार आहे. एम पी एस सीची एक नोटिफिकेशन आली आहे टॅक्स असिस्टंट या पोस्टशी संबंधित. तर त्याच्याबद्दल वॅकन्सीज किती आहेत, परीक्षेचा सिलॅबस काय असणार आहे, एक्झाम डेट काय आहे, आपण हे सगळं डिस्कस करूया. तर तुम्हाला ॲप्लिकेशन करायला पोर्टलमध्ये ओपन झालेलं ऑलरेडी 17 मेपासून लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. 6 जूनपर्यंत तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन भरू शकता. ही पोस्ट जी आहे ही कर सहाय्यक पूर्वपरीक्षे संबंधित आहे. म्हणजे कर सहाय्यक हे पद राहील, ह्याची पूर्वपरीक्षा जी होणार आहे ही 20 ऑगस्ट 2017 होणार आहे. महाराष्ट्रामधल्या 39 परीक्षा केंद्रांवरती किंवा जिल्हा केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण ज्या वॅकन्सी आहेत हे 2296 वॅकन्सी आहेत, 296 वॅकन्सी आहेत. टोटल जर आपण वॅकन्सीचं जर बायफ्रिकेशन केलं तर हे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की खुला वर्ग म्हणजे ओपनसाठी 127 वॅकन्सी आहेत आणि एकूण वॅकन्सी किंवा एकूण पोस्ट आहेत 296. ओके, बाकीच्या पोस्ट तुम्ही सगळे बघू शकता. सगळ्याच ज्या कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनाच वॅकन्सी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अशी एक पण कॅटेगरी नाही आहे की जिथं वॅकन्सी नाही आहे. ओके, तर सगळीकडे वॅकन्सी अवेलेबल आहेत, तुम्ही नक्की अप्लाय करा. आता अप्लाय करायसाठी नेमक्या त्यांच्या वयोमर्यादा काय आहेत, अर्हता म्हणजे आपल्याला काय काय कंपल्सरी क्वालिफाय झालं पाहिजे आपण, तर ते बघूयात. तर वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्ष दिलेली आहे. त्याच्यानंतर अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 पर्यंत मॅक्झिमम आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 मॅक्झिमम आहे. ओके, त्याच्यानंतर खेळाडूंसाठी 43 43 वेगवेगळं आहे, ते तुम्ही सगळे बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन. तिथून तुम्ही नक्की डाउनलोड करून सगळे व्यवस्थित डिटेलमध्ये वाचा. ओके, आणि याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ही सांविधिक विद्यापीठाची पदवी आपल्याकडे असली पाहिजे आणि आपल्याला याच्यामध्ये टायपिंग मस्ट पाहिजे. ओके, म्हणजे मराठी तुम्हाला टायपिंग ॲटलीस्ट 30 वर्ड्स पर मिनिट टायपिंग स्पीड पाहिजे तुमचा. इंग्लिश टायपिंगचा सुद्धा स्पीड पाहिजे 40 वर्ड्स पर मिनिट. ओके, तर अशा पद्धतीचं जर तुमचं टायपिंग असेल तर तुम्ही नक्कीच याला अप्लाय करा. आणि ही पोस्टसुद्धा चांगली आहे आणि प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करा. एक्झाममध्ये एक चांगला एक्सपिरियन्स पण भेटतो, एक व्यवस्थित अभ्यासाचे टप्पे कळतात, तुम्ही क्वालिफाय होता की नाही, तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये कितपत इलिजिबल आहे हे सगळं गोष्टी कळतात. त्याच्यामुळे प्रत्येक परीक्षा ही तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्कीच द्यायची. ओके, त्याच्यानंतर आपण या परीक्षेचे जर स्ट्रक्चर बघितलं, एक्झाम किंवा सिलेक्शन स्ट्रक्चर काय असेल, तर प्री असणारे 100 मार्कांची, त्याच्यानंतर डायरेक्ट प्रीमधून पास झाला की मुख्य परीक्षा मेन्स असणार 400 मार्कांची आणि सिलेक्शन नो इंटरव्ह्यू. ओके, याच्यासाठी फीज पण समोर दिलेल्या, ओपनसाठी 373 रुपये फी आहे एक्झाम फीज. ओके, आता आपण प्रीचा सिलेबस किंवा प्रीमध्ये काय काय टॉपिक आहेत 100 मार्कांसाठी आपण ते बघूत. तर 100 मार्कांसाठी एकूण 4 विषय असतील, एकच पेपर असणार आहे. 4 विषय कसे, तर मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान व बुद्धिमापन आणि अंकगणित, हे टोटल 4 सबसब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये. मराठी 12वीपर्यंतचा दर्जा असणार आहे, इंग्लिशचा पण 12वीपर्यंतचा दर्जा असणार आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज आणि बुद्धिमापन हे पदवी लेवलचं असणार आहे तुम्हाला, आणि अंकगणित हे 10वीपर्यंतचं. ओके, म्हणजे अंकगणित सगळ्यात सोपा पार्ट असेल याच्यामध्ये. 100 क्वेश्चन्स आहेत, 100 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत मॅक्झिमम. ह्याच्यासाठी जो वेळ आहे हा 1 तास वेळ आहे आणि परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ओके, म्हणजे वस्तुनिष्ठ परीक्षा असणार आहे. नक्कीच तुम्ही ह्याच्यामध्ये बाकीच्या एक्झामसारखं सुद्धा क्वालिफाय व्हालच. अभ्यासक्रम जर आपण डिटेलमध्ये बघितला तर मराठी व्याकरण आहे, सोपी वाक्यरचना आहे याच्यामध्ये, म्हणजे जो एक्साइज PSI ला अभ्यासक्रम आहे तशा प्रकारचाच अभ्यासक्रम इथंसुद्धा दिसेल. इंग्रजीसाठी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दांचा वापर, तर अशा प्रकारचे इंग्लिशचा सिलेबस आहे. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा आणि त्याच्यातले महान व्यक्ती कोण असतील ते, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल ह्याच्याशी संबंधित प्रश्न. तर एकदम सोपा असा सिलेबस आहे, एकदम क्लिअर कट त्यांनी सांगितलं इथं काय काय आपल्याला येणार आहे एक्झाममध्ये. बुद्धिमापन विषयक पण त्यांनी असं दिलं आहे की लवकरात लवकर आणि अचूक किती उमेदवार सॉल्व्ह करू शकतो, तर अशा पद्धतीने सोप्या लेवलचे क्वेश्चन असतील. अंकगणित डायरेक्टली सांगितलं आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक आणि टक्केवारी, तर अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस असेल, सोपी पेपर आहे. मेन्ससाठी नंतर तुम्हाला एकूण 400 मार्क असतील, मात्र 200 क्वेश्चन आहेत, 1 क्वेश्चन 2 मार्काला असेल तिथं. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता हे करायचंच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मूलभूत गणितीय कौशल्य असलं पाहिजे तुमच्याकडं आणि बुक किपिंग आणि अकाउंटन्सी, तर हे विषय पण तुम्हाला माहिती पाहिजेत. तर अशा प्रकारे याचा मेन्सचा सिलेबस असेल. मात्र तुम्ही जर प्रीला जरी एवढे पहिले जरी टॉपिक केले आपण, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि अंकगणित, तर हे टॉपिक जरी केले तरी तुम्ही प्री आरामात क्वालिफाय व्हालच. नंतर मेन्सच्या वेळेस तुम्ही आणखीन एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके, तर प्रीची डेट तुम्ही लक्षात ठेवा 20 ऑगस्ट 2017 आहे.
आणि लास्ट डेट ॲप्लिकेशनची 6 जून आहे. ओके, त्याच्यामुळे लवकरात लवकर ॲप्लिकेशन करा आणि या एक्झामला चांगल्या पद्धतीने अपियर व्हा. तर एक्झामसाठी आत्ताच बेस्ट ऑफ लक, एक चांगलं प्रिपरेशन करा. आपण अशाच प्रकारे काही नोटिफिकेशन आणखीन आल्या तर लगेचच डिस्कस करू. तर भेटूया एका लेक्चरमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.